मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरून आता सेना आणि भाजपमध्ये नवा वाद सुरू झालाय. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही असं निक्षून सांगितल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या काही खासदारांनी राजनाथ सिंगांची भेट घेतली आणि आपल्या मागणीचं निवेदन सादर केलं, मात्र त्यांनी असमर्थता दर्शवली. जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर अन्य 30 भाषांनाही तो दर्जा द्यावा लागेल, त्यामुळे हे शक्य नसल्याचं राजनाथ सिंगांनी सांगितलंय असं शिवसेनेचे खासदार सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेता आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही आरोप फेटाळलेत. यासंदर्भात राजनाथ सिंग यांच्याशी फोनवरून बोलणं झालंय, पण आपण असं काहीही म्हणालोच नाही, हा सांस्कृतिक खात्याचा विषय असं राजनाथ सिंग म्हणालेत असा दावा विनोद तावडेंनी केलाय. राजनाथ सिंह यांनी स्पष्ट सांगितलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारच्या माध्यमातून देता येणार नाही. ह्या गोष्टीचा उल्लेख ह्याकरता करतो की आताच नुकतंच मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्या मराठी साहित्य संमेलनात माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांसमोर घोषणा केली की मी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार, परंतु दुर्दैवाने त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख केला की मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा देता येणार नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री असेल, माननीय शिक्षण मंत्री असेल, ही मराठी नागरिकांची दिशाभूल करतायत. त्यांनी राजनाथ सिंग आणि पंतप्रधान यांच्याकडून या गोष्टीची माहिती घेतली पाहिजे आणि राजनाथ सिंग यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे की आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार नाही. त्याच्यापुढे शिवसेना या विषयासंदर्भात आक्रमक राहणार आहे, येणाऱ्या अधिवेशनात पण त्या संदर्भात आक्रमक भूमिका स्पष्ट करतील. या संदर्भात चर्चेसाठी आपल्यासोबत स्वतः शिक्षण मंत्री विनोद तावडे आहेत. विनोदजी, खासदार राहुल शेवाळे काय म्हणाले हे तुम्ही सुद्धा ऐकलं असेल आता, तर आता नेमकं खरं काय हे आम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं आहे. नेमका विश्वास ठेवायचा कोणावर आता? नाही, असं आहे की एक सन्माननीय खासदार बोलतात हे मी खरं मानून ज्या झीवरची बातमी ऐकली तर मी स्वतः माननीय राजनाथ सिंगांना फोन केला. तर ते म्हणजे विनोदजी हे डिपार्टमेंटचा विषय नाही, हे कल्चर डिपार्टमेंटचा विषय आहे. और इस विषय मैं भी विनोदजी तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाही, आम्ही पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. तर एकीकडे राहुल शेवाळे, खासदार राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्याला निक्षून सांगितलंय की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही, कारण जर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर इतर 30 भाषांना सुद्धा तो दर्जा द्यावा लागेल, त्यामुळे हे शक्य नाही असं राजनाथ सिंगांनी म्हटलं असं शिवसेना सांगते. तर दुसरीकडे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावतात. आपण पुन्हा एकदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. विनोदजी, तुम्ही सांगत होतात की नेमकं तुमचं आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांचं काय बोलणं झालं? माननीय राजनाथ सिंगला फोन केल्यानंतर ते मला म्हणले हे मेरे डिपार्टमेंट का विषय नाही, हा सांस्कृतिक खात्याचा विषय, त्यांनी तो कॅबिनेटकडे पाठवला असं मागे आम्हाला तुम्ही सांगितलं होतं, त्यामुळे या विषयावर माझं असं काही वक्तव्य करण्याचं कारण नाही. त्यामुळे आता कधी कधी अनेक वेळा शिवसैनिकांना अशा बातम्या सोडल्या जातात, त्याच्यावर चर्चा घडवली जाते, तसं आहे का काय आहे हे आता माध्यमाने ठरवावं. आणि समजा राहुल शेवाळ यांचं माननीय राजनाथांशी बोलणं झालं तर त्याचं काही शूटिंग असेल तर ते त्यांनी मीडियाला द्यावं, कारण शेवटी माननीय पंतप्रधान आणि सांस्कृतिक खात्याने हा निर्णय करण्याचा विषय आहे आणि त्या पद्धतीने पाठपुरावा माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेला आहे. असा कोणताही विषय राजनाथ सिंग जी बोलले नाही असं त्यांनी मला सांगितलं आहे, ते मग त्यांना मी म्हटलं हे मी मीडियाला सांगतो, त्यामुळे जरूर सांगा असं माझं काही बोलणं झालेलं नाही. थोडक्यात राहुल शेवाळे जे सांगतात ते सगळं खोटं आहे असं तुमचं म्हणणं आहे? असं राजनाथ सिंगांचं म्हणणं आहे. धन्यवाद तावडेजी आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत शिक्षण मंत्री विनोद तावडे होते. एकंदरीत खासदार राहुल शेवाळे हे जी प्रतिक्रिया देत आहेत हे सगळं खोटं आहे असं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांचं म्हणणं आहे असं विनोद तावडे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एकीकडे शिवसेनेकडून सांगितलं जातं की राजनाथ सिंगांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही असं निक्षून सांगितलेलं आहे, तर दुसरीकडे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या राजनाथ सिंग यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी असं काहीही म्हटलेलं नाही असं विनोद तावडे यांनी सांगितलंय. शिवाय शिवसेनेकडून
अशा बातम्या पेरल्या जातात आणि चर्चा घडवून आणली जाते असंही विनोद तावडे यांनी यावेळी म्हटलेलं आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.